अनंत प्या आनंदी रहा। आमदार नितेश राणे दुसऱ्यांनी मंजूर केलेल्या कामाचे नारळ फोडतात। यापूर्वी त्यांनी असेच अनेक नारळ फोडले, मात्र विकास कामे काही झाली नाहीत। विकासाची खिरापत शिवसेनेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचते असं सांगत जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आमदार नितेश राणेंवर सडकून टीका केली आहे। काय म्हणालेत सतीश सावंत पाहूयात। असंख्य वेगवेगळ्या पक्षातील राणे समर्थक असतील, वेगवेगळ्या पक्षातील असतील, लोकांनी पक्षप्रवेश केलेला आहे। आज मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर विचार केला तर निश्चितच सिंधुदुर्ग जिल्हा यापूर्वी शिवसेनामय करण्याचं काम सन्माननीय राऊत साहेबांनी 2014 स्वतः या ठिकाणी खासदार म्हणून निवडून येऊन त्यानंतर 2019 विक्रमी मताधिक्य घेऊन आज या ठिकाणी हा भाग कोकण भाग शिवसेनेचा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे। आणि आज कोकण आणि शिवसेना हे अतूट नातं आज तुमच्यामुळे आज निश्चित या ठिकाणी त्याच्यावरती शिक्कामोर्तब होत आहे। आज मला वाटतं या भागातील असंख्य मुस्लिम बांधवांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। काही वेळा शिवसेना आणि मुस्लिम बांधव या ठिकाणी बरेचसे गैरसमज होते, पण मला वाटतं सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जो काही ऐतिहासिक निर्णय घेतला मला वाटतं त्याला सुद्धा उद्या नोव्हेंबरमध्ये 2 पूर्ण होणार। की काही जणांना वाटलं होतं की शिवसेना आमच्या मागणं त्या ठिकाणी फरफटत येईल, पण उद्धवजींनी जो काही निर्णय घेतला त्यांची जी दूरदृष्टीपणा होता यापुढे आपण कोणाच्या मागणं फरफटत जायचं नाही आहे। आणि त्यांचा जो भ्रम होता ज्यांना वाटत होतं की आमच्या मागणं शिवसेना फरफटत येईल त्यांना योग्य उत्तर देण्याचं काम 2 सन्माननीय उद्धवजी साहेबांनी केलं। आणि काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना या ठिकाणी एकत्र आली आणि निश्चितच या महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांना सुद्धा एक विश्वास वाटला की शिवसेना आपली आहे। आणि म्हणून अशा आपल्या असलेल्या शिवसेनामध्ये आज असंख्य मुस्लिम बांधवांनी प्रवेश केल्यानंतर आज जिल्ह्यामध्ये असंख्य मुस्लिम बांधवांना विश्वास वाटतोय की आपल्याला शिवसेनेशिवाय आधार राहिलेला नाही आहे। आणि कोणता आधार जर तुमच्या सुरक्षितेसाठी असेल तर तो पक्ष म्हणजे शिवसेना आहे। आणि म्हणून योग्य शिवबंधन आज तुम्ही बांधलेलं आहे। मुख्यमंत्र्यांचं आपण अभिनंदन करायला पाहिजेत, तसेच या ठिकाणी राऊत साहेबांचं असेल, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री केसरकर असतील, आताचे पालकमंत्री या ठिकाणी उदयजी सामंत असतील। या जिल्ह्यामध्ये निधी येतोय, कोविडमुळे साधारण 18 तुमचा आमचा या ठिकाणी विकास कामामध्ये या ठिकाणी काही विकास कामं थांबली असतील, पण मला वाटतं ज्या ज्या विकास कामांचे काही नारळ फोडले गेले ती मला वाटतं विकास कामं कधीच पूर्ण होऊ शकली नाही। मला वाटतं काही दिवसापूर्वी चिपी सारखं एअरपोर्टचं सुद्धा सन्माननीय राऊत साहेबांचं आपण मनापासून कौतुक करायला पाहिजे की त्यांनी या चिपी विमानतळासाठी जो काही पाठपुरावा केला या पाठपुराव्यामुळे चिपी विमानतळाचं काम त्या ठिकाणी चालू झालं। या जिल्ह्यातील असंख्य धरणाची कामं मला वाटतं या भागामध्ये धरणाची कामं एवढी रखडलेली आहेत की 15-20 फक्त नारळ फोडले गेले पण आज एकही धरण त्या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही। मी ज्या नेतृत्वाबरोबर होतो ज्या पक्षामध्ये होतो आम्ही फक्त नारळ फोडण्याचं काम करत होतो, पण मला वाटतं खिरापत इथल्या जनतेला विकासाची कधीही मिळाली नाही आहे। आणि ती विकासाची खिरापत आज शिवसेनेच्या माध्यमातून राऊत साहेबांच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून आज विकासाची खिरापत या ठिकाणी मिळण्याचं किंवा देण्याचं काम आज या ठिकाणी आमच्या नेतृत्वाकडनं केलं जात आहे। पाठपुरावा केला फोंडा उंबर्डे वैभववाडी उंबर्डे रस्ता अत्यंत खराब झालेला आहे। मला वाटतं त्याचे जवळजवळ 5 राऊत साहेबांनी असतील, पालकमंत्र्यांनी असतील, मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले, त्याची कागदपत्र आज आमच्याजवळ आहे। पण मला वाटतं कोणतं काम मंजूर झालं की इथल्या आमदाराचं एकच काम आहे की तो नारळ फोडायचा आणि इथल्या ठेकेदाराला शोधायचं आणि त्याने इथल्या एक्झिक्युटिव्हला सांगितलं तुम्ही नसलात तरी चालेल नारळ फोडायला, पण तो ठेकेदार आला पाहिजे। मला वाटलं इथले ठेकेदार मला कुठल्या तरी व्हिडिओ शूटिंगमध्ये दिसत होते आणि त्यांना तिथे बोलवलं, म्हणजे आयत्या बिळावर नागोबा जे म्हणतोय आणि नारळ फोडला, पण मला त्यांची ख्याती माहिती आहे राऊत साहेब, त्यामुळे तुम्हाला आता लक्ष घालावं लागेल। कारण इथल्या आमदारांनी जिथे जिथे नारळ फोडले तिथे काम कधीच पूर्णत्वास गेलेलं नाही आहे कुठेही। आज सांगतो ज्या ज्या ठिकाणी कामं कणकवली नगरपंचायत असेल, देवगड नगरपंचायत असेल, वैभववाडी नगरपंचायत असेल, आज त्या ठिकाणी कोणतीही कामं झालेली नाही आहेत। आज अतुलजीला पण माहीत असेल, आज मला वाटतं त्यांच्या असलेले जे राणे समाजाचे जे वंशज जे आहेत पूर्वज जे आहेत त्यांचं सुद्धा स्मारक घाई गर्दीत बांधलं, आज जाऊन बघा, म्हणजे स्वतःच्या असलेल्या पूर्वजांची सुद्धा फसवणूक करण्याचं काम इथल्या आमदारांनी केलं आहे। आणि म्हणून राऊत साहेबांचा जो रस्ता जो आज उंबर्डे फोंडा जो मंजूर झालेला आहे ज्याला 5
आजही त्या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की फक्त त्याचं कार्पेटसाठी पैसे मंजूर आहेत. मला वाटतं त्याचे खड्डे बुजवण्यासाठी नाही आहे. आपण त्या ठिकाणी लक्ष घालून खड्डे बुजवण्यासाठी जो निधी लागेल तो निधी त्या ठिकाणी मंजूर आपल्याला. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.